शेतामध्ये राबणाऱ्या आपल्या लाडक्या निधन झाल्यानंतर पालम येथील शेतकरी गोपाळराव शिरसकर यांनी आपल्या लाडक्या बैलाच्या तेराव्याचा कार्यक्रम करून महादेवाला अभिषेक करून नातेवाईकांना जीव घातले यावेळी बैलाप्रती एका मालकाचे असलेले प्रेम बघून उपस्थितांचे डोळे पाणवले होते पालम येथील शेतकरी गोपाळराव शिरसकर यांचा हा बैल त्यांच्यासोबत शेतामध्ये दहा ते बारा वर्ष राबल्यानंतर त्यांच्या घरात भरभराटी झाली आणि त्यानंतर हा बैल त्यांनी केरवाडी येथील त्यांचे मेहुने प्रल्हाद जाधव यांना दिला आणि यांच्याकडेही शेतामध्ये आठ वर्ष त्यांनी त्याच्यासोबत काम केले बैलाच्या पायगुणामुळे त्यांच्याही घरात भरभराटी झाली मागील काही दिवसांपासून बैल थकल्यामुळे त्याचे काम बंद करून त्याची गोठातच काळजी घेण्यात येत होती मात्र पंधरा जानेवारी रोजी त्याचे दुःखद निधन झाले त्यानंतर या बैलाला मालकाने साबणाने आंघोळ घालून नवीन कपडे आणून त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी बैलाच्या तेराव्याचा कार्यक्रम करून महादेवाला अभिषेक करून नातेवाईकांना जीव घातले आणि एकोणतीस जानेवारी रोजी गोड जेवणाचा कार्यक्रम करून नातेवाईकांना जेवणासाठी निमंत्रण देण्यात आले होते एका बैलामुळे आणि त्याच्या पायगुणामुळे या दोन्ही मेहन्यांच्या घरातील परिस्थिती सुधारली आणि घरामध्ये भरभराटी झाली म्हणून या मुख्या प्राण्यावर या दोन्हीही शेतकऱ्यांचा अतुनात जीव होता आपण त्याचा अंत्यविधी एखाद्या माणसासारखा करावा आणि तेरावाही करावा असा निश्चय करून सर्व नातेवाईकांना यावेळी निरोप देण्यात आला होता या शेतकऱ्यांचे मुख्या जनावरावर असलेले जीवापाड प्रेम पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले होते भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि येथील शेतकरी बैलावर किती विसंबून असतो आणि शेतकऱ्यांचे त्याच्याजवळ असलेल्या बैलावर किती प्रेम असते हेही यावेळी दिसून येते तसेच श्रीदी इनामदार यांच्या ऋण या काव्यपंक्तीतल्या मेल्यावर तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात रुजू दे या ओळींचीही आठवण होतीये धोंडीराम कळंबे एम न्यूज पालम